या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान स्वीट्स। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चिंचोळी MIDC येथील चुकीच्या कार्यपद्धतीची पोलखोल करणार असं प्रहार शहर प्रमुख अजित भाऊ कुलकर्णी यांनी सांगितलं। संबंधित प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, प्रदूषण महामंडळ यांना पत्र देण्यात आलं। व्यवस्थित कार्यप्रणाली राबवा, अन्यथा येत्या 8 दिवसात प्रहार आक्रमक भूमिका घेणार। तर यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर शहर प्रमुख अजित कुलकर्णी, उत्तर सोलापूर तालुका प्रमुख विशाल सपकाळ, मोहोळ तालुका प्रमुख वैभव जावळे, दक्षिण तालुका प्रमुख मोहसिन तांबोळी, औद्योगिक तालुका प्रमुख नितीन भोरे, मोहोळ युवक तालुका प्रमुख नाना खांडेकर, दक्षिण तालुका संपर्क प्रमुख अभिमान घंटे, मुस्तफा शेख आदी यावेळी उपस्थित होते। नमस्कार, मी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, चिंचोळी MIDC किंवा अक्कलकोट रोड येथील MIDC मध्ये ज्या केमिकल कंपन्या आहेत आणि इतर फॅक्टऱ्या आहेत यांच्या प्रदूषणासंदर्भात माननीय जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले। त्या निवेदनामध्ये असं नमूद केलेलं आहे की जेणेकरून हे जे प्रदूषण होत आहे हे शेतकऱ्यांना आणि सामान्य जनतेच्या आजूबाजू राहणाऱ्या नागरिकांना हे जीवितास धोकादायक प्रदूषण आहे असं वेळोवेळी मागे एकदा पत्र दिलं होतं। त्या संदर्भात त्या अनुषंगाने प्रदूषण अधिकाऱ्यांनी काही लोकांना नोटिसा काढल्या, पण ती बाब जी आहे ती प्रदूषण अधिकाऱ्यांची बदली झाल्यामुळे अर्धवट राहिलेली आहे। आता संबंधित प्रदूषण अधिकाऱ्यांना मी विनंती करतो आणि कलेक्टर साहेबांना सुद्धा विनंती करतो की ज्या ज्या केमिकल फॅक्टऱ्या आहेत, लिगली असतील इनलिगली असतील, यांचं प्रदूषण जे होत आहे फार मोठ्या प्रमाणात होत आहे। शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेकडे आलेल्या आहेत, आजूबाजूच्या लोकांच्या तक्रारी आहेत, तिथं जे रहिवासी आहेत त्यांच्या तक्रारी आहेत, कामगारांना व्यवस्थित कुठल्याही सुविधा देत नाहीत अशा अनेक तक्रारी आहेत। संबंधित तक्रारीची प्रतसुद्धा आम्ही आदरणीय आमदार बच्चूकडूंना सुद्धा पाठवत आहेत। यावरून मी प्रदूषण अधिकारी जे कोणी असतील त्यांना विनंती करतो की आपण सर्व कुठल्या केमिकल फॅक्टरी असतील कधी आणि जे दुसऱ्या कुठल्या फॅक्टरी असतील इतर त्यांना नोटिसा पाठवून त्यांचा अहवाल मागवून घ्यावा आणि प्रदूषण आपल्याकडे कुठल्याही पद्धतीचं जर एखादं यंत्र असेल की प्रदूषण मोजण्याचं ते प्रदूषण मोजावं। शहरात सुद्धा तीच बाब आहे आणि ग्रामीण भागात सुद्धा तीच आहे। जर आपण 8 दिवसाच्या आत संबंधित लोकांवर कारवाई नाही केली, दंडात्मक कारवाई करून वेळ आली तर कंपन्या बंद करा, त्यांच्या कारवाई करा, कंपन्यासुद्धा बंद करा। जर नाही केलं तर तिथलं केमिकल आपल्या ऑफिसमध्ये आणून टाकल्याशिवाय प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना राहणार नाही हे आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो। धन्यवाद। खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस परिसरात सुरू झालं आहे अफजान स्वीट्स। उत्तम दर्जाचा नाश्ता, विविध प्रकारचे स्वीट्स, स्पेशल ज्यूस आयटम, नमकीन आणि चाट पदार्थ एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान स्वीट्स। स्वीट मध्ये कुंदा, बासुंदी, जामुन, गाजर हलवा, रसमलाई, सीताफळ रबडी, अंगूर रबडी, मलाई बर्फी, पेढा आदी मिळेल। नाश्ता मध्ये पुरी भाजी, शाबू वडा, बटाटा वडा, इडली वडा आदी उपलब्ध। ज्यूस मध्ये स्पेशल खजूर ज्यूस, मँगो, मस्तानी, फालुदा, क्रीम फ्रूट सॅलड। चाट मध्ये बास्केट चाट, दही वडा, पाणीपुरी, कचोरी, हात पापडी, दही भल्ला यांसारखे चविष्ट पदार्थ उपलब्ध। नमकीन मध्येही समोसा, पाव चटणी, वडापाव यांसारखे स्पेशल आयटम फक्त आणि फक्त अफजान स्वीट्स मध्ये। खास फॅमिली साठी स्वीट, नाश्ता, ज्यूस, नमकीन पदार्थ खाण्यासाठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य। झोमॅटो, स्विगी वर घर बसल्या आपला मनपसंद मेनू ऑर्डर करा। या पहा आणि एकदा अफजान स्वीट या दुकानास भेट द्या। अफजान स्वीट, पेंटर चौक, विजापूर वे, सोलापूर।